भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो लवकरच टीव्ही चॅनल काढणार आहे. सर्वसामान्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण करण्याचा यामागे उद्देश आहे. तसंच शाळांमध्ये प्रशिक्षण शिबिरं देखील घेतली जाणार आहेत. 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी क्षमता विकास कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचं इस्रोच्या अध्यक्ष के सिवन यांनी सांगितलं. 25 ते 30 दिवसांच्या या कार्यक्रमासाठी चाचणीद्वारे विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. मंगळाच्या पृष्ठभागाचा अभ्यास करणाऱ्या अपॉर्च्युनिटी रोव्हरशी गेल्या 2 महिन्यांपासून नासाचा संबंध तुटलाय. मंगळावर आलेल्या धुळीच्या वादळामुळे हा संपर्क होत नसल्याचं अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेनं म्हटलंय. गेल्या 14 वर्षांपासून अपॉर्च्युनिटी मंगळावर आहे. सर्वात जास्त वेळ परग्रहावर सुरू असलेली मोहीम म्हणून नासाची ही अपॉर्च्युनिटी रोव्हर मोहीम ओळखली जाते. हेलियम या मूलद्रव्याच्या शोधाला 150 वर्ष पूर्ण झाली आहेत. 18 ऑगस्ट 1968 आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर गुंटूर इथं रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे 2 खगोलशास्त्रज्ञ मेजर जेम्स टेनंट आणि पियर जॅन्सेन हे सूर्यग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी आले होते. सूर्याभोवती असलेल्या कोरोना म्हणजे सूर्याच्या वातावरणाचा अभ्यास करताना वर्णपंक्तींमध्ये काही वेगळ्या रंगसंगती आढळून आल्या. या माहितीवर शास्त्रज्ञांनी अनेक वर्ष अभ्यास केला असता हेलियम मूलद्रव्याच्या शोधावर शिक्कामोर्तब झालं. इजिप्तच्या कैरो आणि इटलीच्या कॅटनिया विद्यापीठातील संशोधकांना इजिप्तमधल्या थडग्यामध्ये तब्बल 3200 वर्षांपूर्वीचं चीज सापडलंय. इजिप्तमधील मेम्फिस इथल्या शहरात जमिनीखाली थडग्यांचा एक समूह सापडलाय जो इसवी सन पूर्व 13व्या शतकातील आहे. यामध्ये थडग्यांमध्ये काही भांडी सापडली आणि त्यामधील वस्तूंचं रासायनिक विश्लेषण केलं असता चीज या पदार्थाशी साम्य असलेला पदार्थ समोर आला आहे.